शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। एमआईडीसी यातायात पुलिस के स्वास्थ्य की जांच कर थर्मामीटर मशीन भेज दी है। कोरोना संक्रमण को रोकने के लिए सरकार हर प्रयास कर रही है, जिसके लिए डॉक्टर, पुलिस, सफाई कर्मचारी, पत्रकारों ने सड़कों पर उतरकर कोरोना की जंग लड़ रही है। एमआईडीसी यातायात पुलिस के स्वास्थ्य की जांच कर थर्मामीटर की भेंट एमआईडीसी यातायात पीआई संजय जाधव को वेलट्रीट अस्पताल के संचालक राहुल ठवरे ने दी। पुलिस लगातार सुरक्षा दे रही है। पुलिस के सुरक्षा के लिए डॉक्टर ठवरे ने मंगलवार को सुबह 10 बजे एमआईडीसी यातायात विभाग के सभी पुलिस कर्मियों के स्वास्थ्य की जांच की। इस संबंध में डॉक्टर ने पुलिस को स्वास्थ्य के संदर्भ में मार्गदर्शन किया। इस मौके पर वेलट्रीट के डॉक्टर कौस्तुभ पंजारी, विपिन समर्थ, छाया गोडबोले उपस्थित थे। वरिष्ठ पुलिस निरीक्षक संजय जाधव ने डॉक्टर का आभार माना। सह पुलिस निरीक्षक विनोद गिरी, उप निरीक्षक किशोर गवई, पुलिस हवलदार बाबू चौहान, विनोद सिंह, जयशंकर पांडे, विलास कोकाटे, देव कुमार मिश्रा, रविंद्र गजबिये, सुरेश तेलेवार, मिलिंद कोल्हे, ऋतु बोरकर के साथ सभी पुलिस के स्वास्थ्य की जाँच की गयी। आज रोजी वाड़ी परिसरातील मान्यता प्राप्त वेलट्रीट हॉस्पिटल प्रमुख डॉक्टर राहुल ठवरे जी इथे आले, त्यांच्या टीम घेऊन इथे आलेले आहेत। त्यांच्याबरोबर डॉक्टर, नर्स आणि त्यांच्याकडे तपासणी करता असणारे साधन सामग्री घेऊन ते इथे आले। त्यांनी वाहतूक एमआयडीसीतील सर्व कर्मचारी अधिकारी यांचं चेकिंग केलं आणि त्यानंतर त्याच्यावर त्यांनी स्वतःचं एक्सपर्ट मत कोरोनाबाबत हे दिलेलं आहे। सर्वांना न घाबरण्याचं आवाहन दिलेलं आहे आणि हा रोग जो कोरोनाचा हा संकट आहे ते निश्चितच पोलिसांनी आपल्या मानसिक बळ आणि पॉझिटिव्ह विचार आणि घरगुती उपाय ह्या करून त्याला हरवलं पाहिजे। कुठल्याही प्रकारे त्याचा मानसिक भीती मनात ठेवू देऊ नये याकरता त्यांनी त्यांचं अमूल्य असं मार्गदर्शन केलेलं आहे। त्यानंतर टेम्परेचर तपासणी करता जी एक गन असते ती त्यांनी आपल्या ट्रॅफिक एमआयडीसीला वाहतुकीला त्यांनी स्वतःहून भेट दिलेली आहे। त्यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो आणि ती कशी चालवण्याची आहे आणि कसं चेकिंग करायचं ह्याचंसुद्धा ज्ञान दिलेलं आहे। अशाच प्रकारे त्यांनी आवाहन केलेलं आहे की ज्या पोलीस कर्मचाऱ्यांना किंवा ज्या पोलीस स्टेशनला जर आवश्यकता वाटली तर ते समुपदेशन करण्यासाठी तसंच हेल्थ कॅम्प भरवण्यासाठी सदैव तत्पर आहेत। तर मीसुद्धा सर्वांना सांगू शकतो की प्रत्येकाला जर अशी वाटत असेल तर त्याने चेकिंग करून घ्यावी। आता आपण करोनाचं युद्ध जवळजवळ 90 दिवस हे मागील 2-3 महिन्यापासून आपण लढतो आहोत, तर सर्वजणच आता त्यात काही ना काहीतरी शिकलेले आहेत, मानसिक भीती कमी झालेली आहे। तर माझं असं पोलिसांतर्फे नागरिकांना पण आव्हान आहे की कोणीही याचा उगीच बाऊ करून अतिशय टेन्शन घेण्याचं काही कारण नाही। घरी राहणं, सेफ होम आणि स्टे होम हा जो मूलमंत्र आहे तो आपण कायमच ठेवला पाहिजे। आणि ज्यांना आवश्यकच आहे घराच्या बाहेर जाण्याकरता त्यांनी त्याबद्दलचं प्रिकॉशन घेतलं पाहिजे आपल्याकरता, तसंच इतर लोकांसमोरच्या संपर्कात येऊ नये याकरता स्वतःही काळजी घेतली पाहिजे। गरम पाणी प्यायलं पाहिजे, लसूण, दालचिनी, लवंग याचा काढा घेतला पाहिजे, हळद, दूध ह्या सर्व गोष्टी इम्युनिटी बूस्टर होण्याकरता जे जे आवश्यक आहे त्या सर्वही त्याने घेतल्या पाहिजेत। आज वेलट्रीट हॉस्पिटल मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल वाडीतर्फे आज एमआयडीसी वाहतूक शाखा इथे हेल्थ चेकअप कॅम्प घेण्यात आला। इथले वरिष्ठ निरीक्षक संजयजी जाधव यांच्या निर्देशानुसार आम्ही इथे एक हेल्थ चेकअप कॅम्प घेतला कोविड-19 अनुषंगाने। सर्वांचे हेल्थ चेकअप करण्यात आलं, टेम्परेचर, बीपी यासारख्या सर्व इन्व्हेस्टिगेशन चेक करून सर्वांचे हेल्थ चेकअप करण्यात आलं। तसं पोलीस स्टेशनमध्ये सर्व अधिकारी शिपाई लोक सर्व निरोगी आणि सुदृढ आहेत। और कोविड-19 संबंधाने आमच्यातर्फे त्यांना माहिती देण्यात आली की कोविड-19 कशाप्रकारे निरोगी म्हणजे आपण राहू शकतो, कशा पद्धतीने त्यांच्यासोबत आपण
डिस्टन्सिंग ठेवा लागेल, कशा पद्धतीने आपण त्याचे काळजी घेता येईल। इनबीसीएन न्यूज के लिए वाड़ी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।